वळूयात पुढील बातमीकडे. नागपूरच्या सावनेर मध्ये भाजप नेते आशिष देशमुखांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. सावनेर तहसील कार्यालयाकडे बैलगाडी घेऊन मोर्चा निघालेला आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील रकमेच्या वसुलीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तर या घोटाळ्यात काँग्रेसचे सुनील केदार हे आरोपी आहेत. सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात सध्या हे आंदोलन सुरू आहे.